हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल बाय डॉक्टर अलका खाडे. आजचा आपला विषय आहे रजोनिवृत्ती म्हणजे मोनोपॉज. आजची म्हणजे आधुनिक काळातली प्रत्येक स्त्री ही मल्टीटास्किंग आहे. ती विविध भूमिका जशी माता, पत्नी, सून, मुलगी अगदी चपलक निभावत आहे. तिच्या कामाचा आवाका आणि तिचे विविध क्षेत्रातील ज्ञान, कलासक्तपणा, प्रवासाची सहजता, खरेदीची गणिते हे सारे करता करता 40-50 कधी येते हे तिला देखील कळत नाही आणि मग सुरू होते रजोनिवृत्ती. या काळात तिची होणारी ओढाताण, शारीरिक बदल, थकवा, मानसिक त्रास यातून ती वेगळीच होऊ लागते आणि वादाला किंवा गैरसमजाला कारणीभूत ठरते. 18 ऑक्टोबर हा जागतिक रजोनिवृत्ती दिन. आता रजोनिवृत्ती म्हणजे काय किंवा मेनोपॉज म्हणजे काय ते आपण आता पाहूया. साधारणपणे 40 संपूर्ण 1 वर्ष मासिक पाळीचा अभाव असेल तर त्याला रजोनिवृत्ती म्हणता येईल. काही वेळा शस्त्रक्रियेद्वारे अंडाशयाचे निर्मूलन केले असेल तरीही अनैसर्गिक लवकर येणारी रजोनिवृत्ती ठरू शकते. रजोनिवृत्तीपूर्वी हळूहळू अंडाशयाचे कार्य कमी होऊ लागते आणि इस्ट्रोजन नावाच्या अंतःस्रावाची कमतरता शरीरात निर्माण होते, ज्यायोगे स्त्रियांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. ही लक्षणे रजोनिवृत्तीपूर्वी आणि रजोनिवृत्तीनंतरही काही काळ जाणवत राहतात. आता लक्षणे कोणती बरं असतात? हॉट फ्लॅशेस आणि नाईट स्वेटिंग. अनेकदा कोणत्याही कारणाशिवाय शरीरात उष्णतेच्या लाटा निर्माण होतात आणि मोठ्या प्रमाणावर सतत घामही येत असतो. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, क्षारांची कमतरता निर्माण होते आणि थकवा जाणवतो. सतत अस्वस्थ वाटते आणि रात्रीची झोप अनियमित होते. चिडचिडेपणा वाढतो, नैराश्य येते, असुरक्षिततेची भावना मनात घर करू राहते. त्वचा रुक्ष व कोरडी होते, केस गळू लागतात आणि सौंदर्य कमी होत असल्याचे जाणवते. योनीच्या भागातही कोरडेपणा, रुक्षपणा वाढतो. सतत मूडमध्ये बदल होत राहतो. एकाग्रता होण्यामध्ये कठीणता येते. कंबरदुखी, पाठदुखी, अनुत्साह जाणवतो. रजोनिवृत्तीनंतर काय बदल होतो शरीरामध्ये ते आपण आता पाहूया. इस्ट्रोजन हा अंतःस्राव स्त्रियांमध्ये हाडांचा संरक्षक म्हणून काम करत असतो. रजोनिवृत्तीनंतर याचे प्रमाण कमी झाल्यामुळे हाडे ठिसूळ होण्याचे किंवा ऑस्टिओपोरोसिसचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता असते. इस्ट्रोजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे LDL लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, ज्याला आपण म्हणतो, त्याची पातळी वाढते. हे शरीरासाठी हानिकारक कोलेस्ट्रॉल असते. शरीरासाठी उपकारक असणाऱ्या HDL म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन प्रकारच्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण मात्र इस्ट्रोजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे कमी होते. परिणामी रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साठून तिथे अवरोध निर्माण होण्याची शक्यता अधिक दाट होऊ लागते. त्यामुळे हृदयविकाराचा किंवा पक्षाघाताचा झटका येणे अशा गुंतागुंतीचा व गंभीर आजारांना सामोरे जाऊ लागू शकते. लघवीच्या नळीच्या अंतरस्तराची जाडीसुद्धा इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे पातळ होते आणि त्यामुळे वारंवार लघवीचा जंतुसंसर्ग होऊ शकतो. मूत्राशयाचे अंतरपटलसुद्धा पातळ झाल्याने वारंवार लघवीला जाण्याची संवेदना होऊ लागते. स्तनामध्ये असहत्व किंवा सूज, जडत्व जाणवू लागते. इस्ट्रोजनचा व सिरोटोनिनचा जवळचा संबंध आहे. सिरोटीन हे झोपेसाठी आवश्यक असणारे मेलॅटोनिनन तयार करते. म्हणूनच रजोनिवृत्तीनंतर झोपेचे प्रमाण कमी झाल्याचे जाणवू लागते. इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे चयापचय क्रिया आणि वजनावर असलेला ताबा कमी होतो आणि त्यामुळे वजन वाढते. आता आपण त्यासाठी काय काळजी बरं घेऊ शकतो? सध्या स्त्रियांची वर्क फ्रॉम होम आणि वर्क फॉर होम अशा दोन्ही भूमिकांवर कसरत सुरू आहे. त्यात ज्या स्त्रिया या रजोनिवृत्तीच्या पूर्व आणि पश्चातच्या काळातून जात आहेत त्यांच्या शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी कुटुंबातील प्रत्येकाने अशा स्त्रियांना समजून घेणे आणि मदतीचा हात पुढे करणे अत्यंत आवश्यक आहे. तिच्या आयुष्यातील कठीण आणि वेदनादायी काळ सुसह्य व्हावा आणि आनंदाची अनुभूती यावी यासाठी तिची काळजी हे कुटुंबाचे कर्तव्य आहे. आता आपण संतुलित आहाराबद्दल बोलूया. त्याचा काय रोल आहे मेनोपॉजमध्ये? या स्त्रियांच्या आहारामध्ये प्रामुख्याने प्रथिने, लोह, कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश असावा. त्यासाठी दूध, दही, ताक, खजूर, हिरव्या पालेभाज्या, डाळी, उसळी याचा समावेश नित्यनेमाने करावा. सुकामेवा एक मूठ भरून खावा. त्यात बदाम, अक्रोड, किसमिस, काळे मनुके आवर्जून असावे.
तीळ, जवस, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया, सोयाबीनचा आहारात समावेश करावा. ताजी फळे खावीत, पाणी भरपूर प्यावे, द्रव पदार्थ पुरेशा प्रमाणात घ्यावे. आहारासोबतच स्त्रियांसाठी या काळात व्यायामही तेवढाच महत्त्वाचा. चालणे, सूर्यनमस्कार, योग करता येईल हे पहावे. ओटीपोटाचे व्यायाम तज्ज्ञांकडून शिकून घ्यावे. आरोग्याकडे योग्य ते लक्ष द्यावे. रक्त स्त्रावाचे किंवा पांढरे पाणी जाण्याचे प्रमाण अधिक असेल तर दुर्लक्ष करू नये. तज्ज्ञांचा सल्ला त्वरित घ्यावा. योग्य चाचण्या कराव्यात. तीव्र लक्षणे असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपीही घेता येऊ शकते. रजोनिवृत्तीनंतर पॅप स्मिअर आणि मॅमोग्राफी या तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक कराव्यात. विविध छंद जोपासावेत. आवडत्या गोष्टीमध्ये मन रमवावे. नेहमीपेक्षा वेगळे काम करावे. मनावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करावा. तेव्हा मैत्रिणींनो, तुमची काळजी घेणं हे फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहेत. स्टे फिट, स्टे हेल्दी. इथेच थांबते. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन.